हॅलो, गुड मॉर्निंग, कसे आहात सगळेजण? मस्त आणि मजेत ना? तर बघा, कालचा जो व्हिडिओ आपण बघितला पार्ट वन, त्याचाच हा थोडासा पार्ट शिल्लक होता आणि तो मी इकडे थोडासा इकडे क्लब केलेला आहे गार्डनचा. जे बटरफ्लाय पार्क तुम्ही सगळ्यांनी बघितलं तेच हे पार्क आहे आणि त्यातला हा शॉर्ट असा व्हिडिओ मला ॲक्च्युली मी शूट केला होता आणि तो टाकायचा राहून गेला होता, त्यामुळे आपण इकडे तो क्लब केलेला आहे. तर ही सुंदर सुंदर झाडं आणि हे गार्डन पुन्हा एकदा तुमच्यासाठी किंवा ज्यांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी. त्यानंतर आता जिकडे आपण वस्तू घेतल्या होत्या तिकडनं आपण ही कॅब विकत घेतली आणि कॅबबरोबरचा एक छोटासा शॉट मी काढला होता आणि तोसुद्धा आपण इकडे अपलोड केलेला आहे. हे बघा, तर मला ही कॅब कशी दिसतीये ते पण सांगाल. त्यानंतर आता आपण दाखल झालो राखोलीमध्ये, तिकडनं आपण निघून आता राखोलीमध्ये आलो आहे. राखोली एरिया या बघा, एरिया किती सुंदर स्वच्छ आहे. इकडे अजिबात तुम्हाला घाण वगैरे दिसणार नाही. हे राखोलीतलं मंदिर आहे आणि आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. हे बघा, फिर एक बार मोदी सरकार दिसली ना पाटी. या आहेत काही पोलीस क्वार्टर्स आणि या राखोली आणि अमेलीच्या मध्ये एक सुंदर असं स्टेडियम बनत आहे, ते सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे. पण तिकडे पार्किंगला जागा नसल्यामुळे तिकडे आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही. पण स्टेडियम अगदीच चांगलं आहे, मोठं आहे, भव्य बनत आहे. त्यानंतर तुम्ही बघा, इथे अशा मोठ्या मोठ्या अगदीच बिल्डिंग नाही आहेत, अशा छोटे छोटे रो हाऊसेस टाईप आहेत, कंपन्या आहेत आणि अशा काही सर्व गोष्टी आहेत आणि सुटसुटीत आहे. तर हे बघा, हे सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात मोठं SSR कॉलेज, याचा हा मेन गेट, जे इथून बरेच कॅम्पस वगैरे होतात. हे ॲक्च्युली हे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं. तर हे कॉलेजसुद्धा मला तुम्हाला दाखवायचं होतं. आतमध्ये एंट्री नाही मिळाली कारण कॉलेज तेव्हा बंद होतं, पण ते सिल्वासामधील सगळ्यात सुंदर कॉलेज आहे, एकमेव SSR कॉलेज. नंतर पुन्हा एकदा आपण राखोली खानवेल झालं, राखोली झालं आणि आता हा अमेलीचा रोड आहे, अमेली रोडवर आहोत आपण. तर दादरा नगर हवेली फिरताना तुम्हाला कसं वाटतंय, तुमची फिलिंग काय आहे ते सुद्धा तुम्ही कळवा. मला तर अगदीच आनंद होतोय दादरा नगर हवेली स्वतः फिरताना आणि तुम्हाला पण फिरवताना. हे बघा किती सुंदर रो हाऊसेस आहेत, जराही घाण नाही, कुठे खड्डे नाहीत, आपल्या मुंबईसारखं अजिबात ट्रॅफिक नाही आहे, नाही का? तर आता रस्त्यावर तुम्हाला ना एक हा सिग्नल आहे आणि सिग्नलपासून आता ही सगळ्यात एक मोठी मस्जिद आहे, ती मस्जिद मी तुम्हाला दाखवणार आहे. इकडे खूप मोठी मस्जिद आहे, तर जे आमचे बांधव आहेत, मुस्लिम बांधव, त्यांचे रोजे चालू आहेत. तर मला आठवण आली होती त्यामुळे बघा ही किती मोठी मस्जिद आहे आणि संध्याकाळी हिला लाईटिंग केल्यानंतर खूप सुंदर चमकते मस्जिद. पाहिल्यानंतर आता आपण अजून थोडं पुढे निघालेलो आहोत. आता इथे व्यंकटेश मंदिर आहे, व्यंकटेश मंदिरसुद्धा खूप चांगलं आहे. हे एक पेट्रोल आहे, पेट्रोल पंप. ॲक्च्युली दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे, इकडे टॅक्सेस वगैरे फार हे आहेत. हे बघा, स्वामींच व्यंकटेश मंदिर म्हणून हे आहे, तर हे फार फेमस मंदिर आहे, इकडे बरीच गर्दी वगैरे असते. त्यानंतर आता संध्याकाळी दुपारचं जेवण वगैरे झालं आहे, संध्याकाळी आराम झाला आहे आणि आता आमचे जावे बापू आम्हाला घेऊन निघालेत पुन्हा फिरण्यासाठी. तर हे बघा, सोसायटीच्या पार्किंगमधून आता आमची गाडी निघालेली आहे आणि गाडी मात्र चालली कुठे आहे हा मला प्रश्न होता. आणि मग त्यांनी पूर्ण आम्हाला एरिया वगैरे फिरवला, पूर्ण सिल्वासा फिरवलं. हे बघा किती रात्रीचं सिल्वासा किती सुंदर दिसतं, नाही का? तर आता ते आम्हाला घेऊन जात आहेत तापी नदी बघायला. इकडे तापी नदीसुद्धा आहे, ती तुम्हाला आता दाखवतो. तर रात्रीची वेळ असल्यामुळे फार मस्त वाटत होतं, थंड थंड हवा येत होती. तर फायनली आता आपण तापी रिव्हरच्या गेटवर आलेलो आहे. तर बघा, गेटमधून आपण गाडी पार्क करून आतमध्ये आपण एंट्री करत आहोत आणि आतमध्ये एंट्री केल्या गेल्या एवढं असं पॉझिटिव्ह फिलिंग आलं की विचारूच नका. म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये किती अंदाज येत असेल मला माहीत नाही, पण प्रत्यक्षात जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला फार छान वाटलं. तर हे बघा, हे जावई बापू सासऱ्यांना समजवतात इकडे हे आहे तिकडे ते आहे. तर ही तापी रिव्हर फार दुरून वाहत येते आणि ती इकडे येते. तर हे बघा, इथं ती आलेली आहे आणि हे सतत वाहणारं पाणी आहे, हे एका जागी थांबणारं नाही आहे कारण ही नदी आहे. आणि समोर तुम्हाला ब्रिज दिसतोय का,
तर हे बघा, हे मामा आहेत वगैरे, हे सगळेजण आम्ही पुरुष मंडळी सगळेजण इथं आलो होतो. आणि हा ब्रिज, खाली नदी, वरती मस्त ब्रिज, त्या ब्रिजवरच्या लाईटिंग्स आणि जाणाऱ्या त्या एक लाईनमध्ये जाणाऱ्या त्या गाड्या, म्हणजे ट्रॅफिक तरी नव्हती पण त्या एकसाथ ज्या गाड्या जात होत्या त्यामुळे त्या नदीचं जे सौंदर्य आहे त्या पुलामुळे जास्त खुलून येत होतं. त्यानंतर इथलं मी तुम्हाला जरा अंधार आहे पण तरी सुद्धा मी इकडचं गार्डन दाखवतो की जिकडे मुलं खेळतात, म्हातारी माणसं चालतात, जिकडे योगा वगैरे केला जातो, तर तो परिसर यांनी किती छान प्रकारे मेंटेन केलेला आहे. तर हे फार यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. त्यानंतर अजून थोडं आपण पुढे पुढे आता आपण थोडंसं वॉक करणार आहोत. वॉक करत करत आमचे जावई बापू जे आहेत ते आम्हाला या पूर्ण परिसराची माहिती देत होते. हे बघा, पूर्ण आपण या टोकापर्यंत आलेलो आहे, जवळजवळ ब्रिज आपल्या अगदी समोर आहे. आणि आता मी तुम्हाला स्वामीनारायण मंदिर दाखवणार आहे, सिल्वासामधील एकमेव सगळ्यात मोठे स्वामीनारायण मंदिर. तुम्हाला दिसत आहे का? नसेल दिसत तर आपण नेक्स्ट टाइम तिथे जाऊ आणि पूर्ण व्हिडिओ शूट करू. पण सध्या असं गोड मानून घ्या. पुन्हा इकडचं टोक झाल्यानंतर आपण आता दुसऱ्या टोकाला जाणार आहोत. तर बघा, या प्रकारे यांना वाटलं मी फोटो काढतोय पण मी व्हिडिओ काढत होतो, तर ते मला विचारतात फोटो आहे की व्हिडिओ. मी म्हटलं व्हिडिओ, तेव्हा त्यांनी मग व्हिडिओमध्ये टाटा वगैरे केला. तर अशा प्रकारे छान कॉपरेशन, कॉर्डिनेशन, गायडन्स सगळं सगळीजणं करत होते एकमेकांना. आणि हे बघा, इथे मोठं रेलिंग लावलेलं आहे की जेणेकरून कुठलीही लहान मुलं वगैरे डोकावून बघू नयेत किंवा त्या बाजूला जाऊ नये. इथे खाली जसं आपल्या दादरला वगैरे कठडे आहेत तसे बनवले. तर हे बघा, इतका पाण्याचा खळखळाट होता, तुम्हाला दिसतोय का? हे बघा, हे व्हाईट व्हाईट जे आहे ना ते वाहणारं पाणी आहे. हे बघा, हा पूर्ण जो व्हाईट पट्टा आहे हे पूर्ण वाहणारं पाणी आहे. आणि ह्या पाण्याला एवढा खळखळाट होता की अक्षरशः कितीतरी किलोमीटरपर्यंत याचा आवाज येत होता या पाण्याचा, इतका खळखळाट या पाण्याला होता. तर मी हे तुम्हाला झूम करून दाखवलं आहे. ॲक्च्युली इथे सकाळी यायला हवं होतं पण आता वेळ नसल्यामुळे आम्ही रात्री संध्याकाळ चाललेलो आहे. पण तरी सुद्धा इथे तुम्हाला दिसत असेल मी अशी आशा करतो. त्यानंतर तो इथे चालायला पूर्ण मोकळी जागा, ठीक आहे. आणि या बाजूला उजव्या हाताला जे डस्टबिन दिसत आहेत, हे डस्टबिन चेपल्या गेलेले आहेत. बरं, का चेपल्या गेलेले आहेत? कोणी तोडफोड केली आहे का? नाही. तर ते डस्टबिन का चेपलेत? कारण समुद्राच्या लाटांमुळे. तर हे बघा, हे गेस्ट हाऊस आहे, दिसतंय का तुम्हाला? फॉरेस्ट रेस्ट हाऊस सिल्वासा. दिसलं? फॉरेस्ट रेस्ट हाऊस सिल्वासा. हे पण अगदी शांत मस्त आहे. हे बघा, पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि गुजराती दिसेल, कारण गुजराती इथे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर आता आपण आलोय नक्षत्र गार्डनमध्ये. वेळ कमी होती त्यामुळे आपण पटापट पटापट जेवढं फिरता येईल तेवढं फिरलेलो आहोत, कारण दुसऱ्या दिवशी जॉब पण होता त्यामुळे मला खूप घाई होती. हे बघा, दादरा एव नगर हवेली सिल्वासा नक्षत्र वन, ठीक आहे. तर हे नक्षत्र गार्डन आहे, हे पण खूप छान आहे. तापी नदीच्या थोडं पुढे आहे पण मस्त आहे. इकडे हे बघा, मराठीत लिहिलेलं आहे मंगलवार को बंद, हिंदीत लिहिलं आहे, इंग्लिशमध्ये लिहिलं आहे टुडेज क्लोज्ड, ट्यूजडेज क्लोज्ड. इकडचा मॅप आणि इकडचे काही इन्स्ट्रक्शन्स जे आपण सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे. तर मस्तपैकी आता सगळं फिरून झालं आहे. आरामाची तर सक्त गरज होती आणि आता रात्र भरपूर झाली होती. फिरून फिरून मी सुद्धा फार दमलो होतो आणि आता घराकडचे वेध लागले होते त्यामुळे घरी जाऊन मस्त आराम केला. त्यानंतर आता हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेचा. तर पहाटे पहाटे जॉब असल्या कारणाने मी निघालेलो आहे. जे आपले ड्रायव्हिंग करत होते ते आपले माझ्या बहिणीचे मामे सासरे आहेत, म्हणजे आमचे मामाच आहेत. आणि असं आम्ही निघालेलो आहोत. त्यांना मी रिक्वेस्ट केली की जरा माझं ऑफिस असल्यामुळे आपण लवकर निघूया. तर थोडा वेळ आराम केला आणि आम्ही प्रवासाला निघालो. त्यानंतर इकडे एक छोटी टपरी होती हायवेलाच, तर इथे आमच्या मामांना लागते कॉफी, तर त्यांनी कॉफी घेतली. मी थोडासा चहा घेतला. मी चहा कधीही पित नाही, मी हर्बल टी घेतो पण थंडी प्रचंड असल्यामुळे मला चहा घेण्यास तिने भाग पाडलं. तर आता मस्तपैकी चहा घेऊन गेला आहे. हे बघा, सकाळ सकाळी पण याच्याकडे भरपूर गर्दी आहे. दुधाचे ते टँकर्स वगैरे सकाळ सकाळी इथे आलेले आहेत. त्यानंतर रस्ता बघा, एकदम सुनसान, दोन्ही बाजूला काही नाही, फक्त गाडीचा हेडलाईट. आणि उलट बरं झालं, लवकर निघाल्यामुळे मी लवकर पोहोचलो. त्यानंतर हा माझा छोटासा मी एक शॉट काढलेला आहे संपूर्ण परिसर तुम्हाला दाखवण्यासाठी. तर हा सुद्धा कसा वाटला ते सांगा. माझी सिल्वासाची पूर्ण जर्नी मी तुम्हाला दाखवली, निघाल्यापासून, गाडी वॉशिंगपासून,
तर संपूर्ण थेट मी परतीच्या प्रवासापर्यंत तुम्हाला या दोन व्लॉगमध्ये म्हणजे पार्ट वन काल दाखवलाय आणि पार्ट टू आहे हा, तर या पार्ट टूमध्ये पण मी तुम्हाला सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त वेळ कमी असल्यामुळे अगदीच आत आणि जवळ जाऊन गोष्टी दाखवता नाही आल्या, पण मला स्वतःला सुद्धा फार कमी वेळ असल्यामुळे मी हे पटापट पटापट सगळे पॉइंट्स सगळे जे प्लेस होते ते पटापट पटापट कॅप्चर केलेले आहेत. तर आता काही फोटोज तुमच्यासाठी. हे बघा, हे आमचे जीजू आहेत, हे मामा आहेत, माझे वडील आहेत आणि मी आहे. तर अशा प्रकारे हे आमच्या सगळ्यांचे फोटोज. तर आमचा हा सगळा सिल्वासा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. तुमचे काही सजेशन्स असतील ते पण कळवा. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग सकट. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो